कृषि विभाग प्रशासन आणि कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा इथं प्रोग्राम शेतकऱ्यांसाठी आयोजित केला आणि या प्रोग्रामला इतक्या दुरून मला बोलवलं, माझा सन्मान देखील केला, सत्कार देखील केला, त्याबद्दल प्रथम या कार्यक्रमाची जी आयोजक मंडळी इथे आहे त्यांना मी धन्यवाद देतो. आणि तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर व्यक्ती इथं आलेले सगळे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध, पंचकृषीतून आलेले सर्व शेतकरी सर्वांना मी नमस्कार करून मी माझ्या माहितीकडे वळणार आहे. वेळ खूप झालेला आहे म्हणून सर्वांचं नाव घेत नाही. तर आजच्या स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर व्यक्ती आणि इथं बसलेले सगळे प्रगतशील शेतकरी सर्वांना मी नमस्कार करून मी माझ्या माहितीकडे वळतो. तर सुरुवातीला साहेबांना सांगितलंय, घाई करू नका, तुम्हाला ऐकायला सजेशन आले, तुम्ही मन मोकळं जेवढं वेळ बोलायचं तेवढं वेळ बोला, सगळ्यांची तयारी ना त्यांना ऐकायची. तर सुरुवातीला अंदाज सांगतो, पाऊस पाहिजे का तुम्हाला? तुम्ही म्हटलंय भोगती लगेच होमवतो. तर आज आहे 14 ऑगस्ट आणि उद्या 15 ऑगस्ट, 16 तारखेपर्यंत तुमच्या इका म्हणजे आपल्या संगमनेर इथं इकडं पाऊस पडणार आहे, तुमच्या इथं देखील पडणार आहे, आर्यपट्टा देखील पडणार आहे, जुन्नरला देखील पडणार आहे. पण आज जुन्नरच्या बाजूला सगळीकडून 10 किलोमीटर पलकडून सगळीकडे जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणि तुम्हाला या ठिकाणी या लोकेशनच्या इथून 15 किलोमीटरच्या दरम्यान उद्या मात्र खूप पाऊस पडणार आहे हे देखील सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. उद्या हे इथं पाणी साचलेलं दिसेल म्हणून हे देखील तुम्ही अंदाज लक्षात घ्यायचा. तर तुम्हाला 17 तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे. 17, 17 ऑगस्ट, 18, 19 पर्यंत 3 दिवस सूर्यदर्शन असणार आहे. परंतु 20 ऑगस्ट, 21, 22 परत पाऊस येणार आहे. परत त्याच्यानंतर 28, 29 ऑगस्ट नंतर परत पाऊस येणार आहे. आणि यावर्षी सप्टेंबरमध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज घ्यायचा. यावर्षी ऑक्टोबरमध्ये 22 ऑक्टोबरपर्यंत पाऊस चालणार आहे आणि 28 ऑक्टोबरला मात्र तुम्हाला सगळ्याला स्वेटर घालावं लागेल, अशी थंडी येणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना अंदाज घ्यायचा. तर काय झालं, राज्यामध्ये एकत्रित परिस्थिती बघितली तर राज्याकडं राज्यामध्ये सगळीकडंच पाऊस झाला आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तर विषयाकडे बोलतो, माझा परिचय देतो, माझं नाव सांगतो. माझं नाव आहे पंजाब उत्तमराव डक. माझं नाव पंजाब आणि आड नाव डक आहे. बरेच जण काय म्हणते तुम्हाला एक माहिती समजून सांगतो, पंजाबच्या डक्यांचे नाव आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना अंदाज येतो. मी काही पंजाबचा नाही, मी मराठवाड्यातला आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील बुगडी धामणगावच्या एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. 10 एकर शेतीमध्ये दरवर्षी 125 क्विंटल सोयाबीन काढतो आणि 125 क्विंटल हरभरा काढतो आणि उरलेल्या वेळेमध्ये मात्र शेतकऱ्याची मदत करत असतो. पण काय झालं, आपले शेतकरी शेती करू लागले, बियाणं आणू लागले, खत मिळू लागले, सगळ्या काही गोष्टी शेतकऱ्यांच्या हातात होत्या. फक्त हा निसर्ग शेतकऱ्याच्या हातात नव्हता. मग आपल्याला तर इतका अभ्यास आहे आणि या अभ्यासाचा कुठेतरी उपयोग व्हावा या दृष्टीनं मी काय करतो, जिथं जिथं शेतकरी जमते त्या ठिकाणी जात असतो. म्हणून या ठिकाणी मला युएक साहेब काकडे साहेबांनी इथं बोललेलं आणि त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो. चेअरमन साहेबांना देखील धन्यवाद देतो आणि KVKला देखील धन्यवाद देतो. आणि मग मी काय करत असतो, आपले शेतकरी जमल्याच्या नंतर तिथं शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करत असतो. तर विषयाकडे बोलतो, तर सुरुवातीला सांगतो 1995ची परिस्थिती सांगतो. 1995ला निसर्ग खूप चांगला होता, आपल्या पृथ्वीवर नंदन नव्हतं. 1995ला काय होतं, मुंबईला पाऊस आला की आपल्याकडे 3 दिवसाला पाऊस यायचा. मग आपले शेतकरी काय करायचे, धूळ पेरणी करायचे, पेरणी करायचे, सगळ्या काही गोष्टी जमून जायच्या आणि आपल्याला माल देखील व्हायचे. पण त्याच्यानंतर काय झालं, 1996 ते 2001 जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, मोठे उद्योगधंदे वाढले. मग हे वाढल्याच्या नंतर कंपन्या वाढल्या, मग हे कुठं ना कुठं अस्तित्वात आली. मग कुठं आली, जिथं जिथं पडी जमिनी वाटल्या तिथं उभं राहिली, शहरं वाढली, मोठे झोपडपट्ट्या वाढल्या. मग त्या वाढल्याच्या नंतर त्या पडी जमिनी असे मोठे झाडं होती, झाडं तोडली गेली, जंगल तोड झाली. मग काय झालं, निसर्गानं रुद्रूप दाखवायला सुरुवात केली.
अशे भाग केले कशामुळे केले जर पाऊस समजा मध्य प्रदेश कडून आला विदर्भातल्या शेतकऱ्यांना मेसेज करायचा त्यांचं नुकसान व्हायचं जर पाऊस समजा गुजरात मधून आला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मेसेज करायचा त्यांचं नुकसान व्हायचं जर पाऊस तेलंगणातून आला तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मेसेज करायचा त्यांचं नुकसान व्हायचं आणि जर पाऊस कर्नाटक मधून आला तर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मेसेज करायचा त्यांचं नुकसान व्हायचं असं करत करत काय केलं 2015 ला मी व्हाट्सअपच्या तुमच्या मोबाईलमध्ये कसे 10-12 ग्रुप आहेत तसे 700 ग्रुप तयार केले आता माझ्या मोबाईलमध्ये 1100 ग्रुप आहेत मग मी काय करत असतो आपल्या शेतकऱ्यांचं 15 दिवसांना पाऊस येणार आहे मला अगोदरच माहिती असतं मग मी काय करतो की रात्री उठतो आणि उठल्याच्यानंतर मेसेज टाईप करतो आणि टाईप केल्याच्यानंतर लगेच मेसेज टाकला की तो 3 मिनिटातच 5 लाख शेतकऱ्यांच्या मोबाईलवर जातो आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रामधील 42,260 गावामध्ये 3 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर जातो आणि सगळ्याचं नुकसान होते असतं पण काय झालं नुकसान वाचू लागलो तितक्या समाधान झालं नाही कशामुळं या शेतकऱ्याचं बियाण्याचं आणि निसर्गाचं गणित जुळवलं गेलं कसं जुळवलं गेलं बघा तुम्ही सोयाबीन करतात 100 दिवसाला निघते 101 दिवसाला पाऊस हजर होणार उडीद करतात 75 दिवशी निघतो 76 दिवशी पाऊस येणार कांदा करता कांदा केला काढला वरी ढिगलं मारून ठेवले अवकाळी पाऊस येणार आणि तुमचा कांदा भिजणार तसेच हळद करतात हळद केल्याच्यानंतर तुम्ही कधी काढता की मे मध्ये 44 तापमान आला शेतकऱ्याला माहीत असतं 44 तापमान आला कुठं पाऊस येतो का मग शेतकरी हळद काढतो शिजवतो आणि वाळू घालतो घरी येतो आणि लगेच काय होतं की निसर्ग इतक्या शेतकऱ्याच्या पाठीमागे लागला रात्री 2:10 एक आभाळ येणार आणि या शेतकऱ्याच्या हळद भिजणार म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय तर इथे जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो इथून पुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका हा पाऊस कधी येणार केव्हा येणार तुम्हाला 1 वर्षाने कोणत्या रस्त्याने येणार अगोदर सांगत जाईल आणि भविष्यामध्ये मात्र तुमचं कार्य कमी कमी होणार नाही या कार्यक्रमासाठी तुम्हाला शब्द देतो 6 महिन्यानं सांगत जाईल 3 महिन्यानं सांगत जाईल तुम्ही म्हटले दररोज अंदाज तर दररोज देखील घेत जाईल पण भविष्यामध्ये मात्र आता शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही या कार्यक्रमासाठी तुम्हाला शब्द देतो ते करत असताना काय झालं हे जे अंदाज असतात की हे अंदाज व्यक्त करत असताना काय झालं मी सोलापूरला होतो बघा सोलापूरच्या ठिकाणी असाच प्रोग्राम चालू होता तिथं शेतकरी म्हटले की आमच्या सोलापूर जिल्ह्याला नगर जिल्ह्याला लातूर जिल्ह्याला आणि तिकडं सांगलीकडं दर 10 वर्षांनी दुष्काळ पडतो तर ते मी म्हटलं कधी पडला तुम्हाला ती म्हणे 1992 पडला 2002 पडला 2012 पडला आणि म्हणजे आता तर 2022 आहे मी म्हटलं यावर्षी पडणार नाही म्हटलं दुष्काळ ते म्हणले कशामुळं तर त्यांना म्हटलं तुमची मागची कुंडली सांगतो तर त्यांना म्हटलं तुमच्या सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये काय झालं 1952 दुष्काळ होता 52 नंतर 62 होता 72 होता 82 होता 92 होता 2002 2012 आणि 2022 पडणार नाही त्याचं कारण सांगितलं की काय झालं या 2022 पाऊस पुरेपूर येणार आहे ज्या ज्या वर्षी पुरेपूर पाऊस येणार आहे त्या वर्षी तुमच्या नगर जिल्ह्याला खूप पाऊस पडतो वहीमध्ये लिहून ठेवायचं म्हणून तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो पुरेपूर पाऊस आला मुंबईला पाऊस कमी पडणार पुरेपूर पाऊस आला उत्तर महाराष्ट्रात 1 महिना पाऊस उशिरा जाणार आणि पुरेपूर पाऊस आला कोकणात 1 पाऊस कमी पडणार पण हे देखील लक्षात ठेवायचं पण पुरेपूर पाऊस आला की सगळ्या महाराष्ट्रात पाणीच पाणी होणार हे मात्र तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचं तर तुम्ही काय करा 2019-20-21 आणि 22 मध्ये या 4 वर्षामध्ये पाऊस कशामुळे वाढला एखाद्या तज्ज्ञाला विचारा तुम्हाला कोणी सांगणार नाही त्या त्या 4 वर्षात पाऊस कशामुळे वाढला पावसानं दिशा बदलली आणि दुसरं कारण पृथ्वीचं तापमान वाढलं म्हणून दिशा बदलल्यामुळे एक पाऊस वाढला आणि पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे वाढला मग पृथ्वीचं तापमान कशामुळे वाढलं तर सिमेंटचे घर झाले सिमेंटचे रोड झाले सिमेंटचे जंगलं झाले मोठ्या मोठ्या गाड्या झाल्या देशी वाढलाय त्याच्या उष्णता वाढली तापमान वाढल्यामुळे पाऊस वाढला म्हणजे हे देखील लक्षात ठेवतात तुमच्या नगर जिल्ह्याचं एक सांगतो 1915 बघा तुमच्या नगर जिल्ह्याचं आपलं तापमान किती होतं 2015 किती तापमान होतं तर तुमचं तापमान होतं 38.42 अंश पण त्याच्यानंतर हे तापमान कुठं गेलं 44, 45, 46, 47 मग तुम्ही बघा 2015 कोणत्याही शेतकऱ्यांनी बोर घेतल्याच्यानंतर काय व्हायचं की तुम्हाला पाणी कधी लागायचं की पाणी 75 फुटाच्या खाली लागायचं अशी परिस्थिती 2015 होती पण 2019 पाऊस झाला पाणी कुठं आलं तुमच्या जमिनीतलं
22 फुटा आलं 2020 ला पाऊस झाला पाणी कुठे आलं 14 फुटा आलं 2021 ला पाऊस झाला पाणी कुठे जमिनीतला आलं 8 फुटा आलं आणि 2022 ला आला तर तुम्ही काय करा आता एकदा जीसीपी ने निस्त खड्डा खोदा तुम्हाला पाणी लागणार आहे अशी परिस्थिती होणार आहे आणि भविष्यामध्ये अशीच राहणार आहे म्हणून म्हणतो हे तापमान वाढल्यामुळे पाऊस पडला म्हणजे तापमान कशामुळे वाढलं तुम्हाला एक माहिती समजून सांगतो मग भविष्यामध्ये आपल्याला तापमान कमी करावत लागल तर तुम्हाला एक माहिती समजून सांगतो झाडं नसले तर पाऊस पडतो का झाडं नसल्यावर देखील पाऊस पडतो पण पाऊस कसा पडतो जगातून पाणी वाटल्यासारखा जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो तुम्ही बघा पुण्याकडे पाऊस रिमझिम पडतो ते एक उदाहरण म्हणून सांगतो आमच्या परंतु मराठवाड्यातले काय करतात शेतकरी पाऊस सुरू झाला की त्यांच्या नातेवाईकाला फोन लावतात पुण्याच्या म्हणतात पुण्याला पाऊस चालूय का ते म्हणतात हो चालूय मग हे म्हणतात कसा चालूय तर ते म्हणतात रिमझिम चालूय मग ते म्हणतात मराठवाड्यातल्याला म्हणतात तुमच्या परभणीकडे पाऊस हे म्हणतात हो जोरात चालूय ते म्हणतात कसा चालूय तर हे आनंदाना कसं सांगतात इतका जोरात पाऊस चालू आहे आमचे रान खडू खडू गेले सोयाबीन वाहून गेले असं म्हणतात कशामुळे आपल्याकडे झाडं नाहीत म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावायची लागतील आणि या पावसा आपलं या तापमान कमी करावं लागेल हे तापमान काय होतं जितके झाडं लावतो तितकं तापमान कमी होतं म्हणजे देखील लक्षात ठेवायचं तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो गेली 2 वर्षे झालं 2000च्या काळामध्ये काय झालं कोरोनाच्या काळामध्ये काय झालं ऑक्सिजन नसल्यामुळे कितीतरी लोकांना जीव गमवावा लागला आपल्याला ऑक्सिजन कोण देतो ते झाडं देतात मग माझं म्हणणं आहे आपल्या घरी 5 व्यक्ती असते ना कमीत कमी 5 झाडं लावा मग घरच्या पुरतं तरी ऑक्सिजन देते पण आपल्याकडे 2 बैल असतात शेळ्या मेंढ्या असतात पण त्यांना ऑक्सिजन कोण दे ते झाडं देते असं करत करत काय करा 5-7 झाडं लावा आणि आपल्या पृथ्वीचं तापमान कमी करा आणखीन परत एक सांगतो आणखी एक संकल्पना एक सांगतो चांगली आपण काय करतो स्वतःचा वाढदिवस साजरा करतो वाढदिवस साजरा करतो मुलाचा करतो वाढदिवस साजरा करा डीजे लावा केक आणा सगळ्या काही गोष्टी करा नेत्याचे देखील वाढदिवस करा पण ज्या दिवशी तुम्ही वाढदिवस साजरा केला ना त्या दिवशी एखादं झाड लावा झाड लावलं तर काय होईल पृथ्वीचं तापमान कमी करण्यामध्ये तुमचा शे हाता वाटा असेल म्हणून हे तापमान जर कमी नाही झालं ना भविष्यामध्ये पाऊस बी वाढणार आहे आणि त्याच्यासोबत गारपीट देखील वाढणार आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो भविष्यामध्ये तुम्हाला हंडा घेऊन जायची कधीच गरज पडणार नाही कारण की पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे पाऊस वाढला ते कारण लक्षात ठेवतात ते करत असताना तुम्हाला एक माहिती समजून सांगतो काय झालं आतापर्यंत पाऊस कसा यायचा मुंबईकडून यायचा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा काय झालं मुंबईकडून पाऊस आला की समजा जर तुमच्या नगर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याला आणि उस्मानाबाद जिल्ह्याला लातूर जिल्ह्याला दुष्काळ पडणार हे मात्र लक्षात ठेवायचं पण ह्याच्या 19 पासून काय झालं पाऊस काय व्हायला पाऊस अंदमानहून 22 मेला काय होतं पाऊस अंदमानहून निघतो तिथून निघाल्याच्या नंतर तो पाऊस काय होतो श्रीलंकेकडे जातो श्रीलंकेहून तो समुद्राच्याकडेकडे न तो केरळला येतो केरळला 3 दिवस मुक्काम करतो तिथून तो पाऊस गोव्याला येतो गोव्याहून 6 जूनला मुंबईला जातो आणि 7 जूनला महाराष्ट्रात येतो मग हा झाला त्याचा रूट पण ह्या 3 वर्षामध्ये काय झालं पाऊस शॉर्टकट मार्गाने यायला गोव्यापर्यंत मान्सून आला की तिथं स्टॉप व्हायला आणि त्याच्यानंतर इकडून यायला पण पुरेपूर पाऊस आला का तुमच्या नगर जिल्ह्याला पाणीच पाणी होणार म्हणून चेअरमन साहेबांना म्हटलं तुम्ही फक्त आता कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा आता भविष्यात काय पाऊस कमी होणार नाही ते मला म्हटले 2035 पर्यंत अंदाज देता येते का मी म्हणलं हो देता येतं ते देखील तुम्हाला सांगून टाकतो की 2035 पर्यंत देखील तुम्हाला मेसेजमध्ये अंदाज देऊन टाकतो असं त्याच्यामुळे तुम्ही फक्त आता कारखान्याच्या तयारीला लागा असं तसेच विषय निघाला म्हणून सांगतो हे जे अंदाज असतात ते अंदाज नेमके कसे असतात तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो काय झालं एक अंदाज व्यक्त करत असताना काय झालं पुढं आपलं एक टीव्हीमध्ये बातमी होती बघा एक तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो काय झालं मेमध्ये बातमी अशी आली या वर्षी पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळ पडणार म्हणून असं कुणीतरी बातमी दिली आणि हे दिल्याच्या नंतर मला इतके फोन आले मग त्यांचे फोन आल्याच्या नंतर ते म्हणले यावर्षी दुष्काळ पडेल का मी म्हटलं कोण म्हटलं तर ते म्हणले की टीव्हीमध्ये बातमी होती मग मी काय केलं मी म्हटलं तुमची शंका कायमची दूर करून टाकतो मी काय केलं की पूर्व दिशा इथे आहे ना तर मी म्हटलो काय करा मी महाराष्ट्राचा नकाशा असा समोर धरा आणि समोर धरले आपण पकडल्याच्या नंतर मी म्हणतो तशी रेश वाढा मग त्यांना काय केलं विदर्भातल्या शेतकऱ्यांना त्यांना सांगितलं काय करायचं इकडं अमरावती जिल्हा आहे अमरावतीहून काय करायचं
अचलपूरला यायचं अचलपूरून काय करायचं अकोल्याला यायचं अकोल्याहून काय करायचं वाशिमला जायचं वाशिमहून काय करायचं परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूरला जायचं जिंतूरहून काय करायचं जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगीला जायचं घनसावंगीहून काय करायचं केजला जायचं केजून आंबाजोगाईला जायचं आंबाजोगाईहून काय करायचं लातूरला जायचं लातूरहून देवणीला जायचं अशी ही एक रेस वाढायची इथून इकडं म्हणलं कधी दुष्काळ पडणार नाही असं त्यांना सांगितलं कशामुळं की दोन समुद्र आहेत एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीचा समुद्र तर तुम्हाला एक माहिती असं म्हणतो सांगतो अरबी समुद्राचा जरी पाऊस नाही पडला तर त्या मराठवाड्यातले ती मेघ सांगतील त्याच्या पूर्वेकडे काय होतं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर तयार होतं आणि तिकडं पिऊन पाऊस पडतो म्हणून देखील कारण लक्षात घ्यायचं आणि परत एक इथं द्राक्ष बागा धरत आहेत म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो काय झालं हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस कशामुळे पडायला आहे तर तुम्ही काय करा एखाद्या तज्ज्ञाला विचारा तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाऊस कशामुळे पडायला आहे तर त्याचं एक शेवटी कारण आहे त्याचं काय झालं ऑक्टोबरमध्ये काय होतं पाऊस निघून गेल्याच्या नंतर एक चक्रीवादळ तयार होतं आणि ते चक्रीवादळ कुठं होतं विशाखापट्टणमच्या तिथं होतं आणि ते दरवर्षी काय होतं विशाखापट्टणमच्या तिथं चक्रीवादळ तयार झालं की त्याचा रूप कसा आहे विशाखापट्टणमहून छत्तीसगड जातं छत्तीसगडकडून ते वाराणसी वाराणसीहून तसे उत्तराखंडकडे बर्फ पडण्यासाठी जातं पण या तीन वर्षामध्ये काय झालं 2019 पासून चक्रीवादळानं जागा बदलली चक्रीवादळ कुठं व्हायले मग श्रीलंकेकडे व्हायले मग श्रीलंकेकडे चक्रीवादळ झालं तिथून ते आपलं तामिळनाडूत येत आहे तामिळनाडूतून आंध्रात येत आहे आंध्रातून तेलंगणा महाराष्ट्र त्याच्यामुळं जे शेवटचं चक्रीवादळ तयार होईल त्याच्यावर डिपेंड आहे म्हणून शेवटचं चक्रीवादळ कुठं तयार होतं त्याच्यावरून हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातला पाऊस निर्णय करतो म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवतं आता हे जे अंदाज असतात हे नेमके कसे असतात तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो काय झालं टी व्हीमध्ये मेमध्ये बातम्या लागतात बातम्या सुरू झाल्या की टी व्हीमध्ये एक काय होतं बातमीमध्ये म्हणतात एल निनो उद्भवला एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो आणि ला निनाचं नाव निघालं की पाऊस पडतो पण एल निनो ला निना हे नेमकं काय आपल्या शेतकऱ्याला माहिती सांगायला पाहिजे होतं पण कोणी सांगायलाच नाही मग तुम्हाला एक माहिती असा म्हणून सांगतो आपल्याला तर अभ्यास आहे आणि या अभ्यासाचा उपयोग व्हावा म्हणून मी सगळ्या गोष्टी शेअर करत असतो एल निनो हा मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहे याचा अर्थ माहीत नसला तरी याचा आणि पावसाचा कुठेतरी संबंध आहे म्हणून एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो आणि ला निनाचं नाव निघालं की पाऊस पडतो पण एल निनो आणि ला निना हे नावं नाहीत घटना नाहीत तर आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घावधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागराचं काय होतं तापमान हळूहळू वाढत जातं जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं त्यावेळेस सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर होतं आणि सगळ्या जगात दुष्काळ पडणार असं मानतात आणि जेव्हा समुद्राचं तापमान 2 अंशानं वाढतं त्यावेळेस अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर होतं आणि सगळीकडे दुष्काळ पडणार असं संस्था मानतात इथं जमलेल्या सर्वांना एक सांगू इच्छितो एल निनो कोणी म्हटलं एल निनो असं आहे नसो आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 7 जूनला पाऊस येणार हे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचं जर 7 जूनला पाऊस नाही आला आणि जूनमध्ये पाऊस नाही आला आणि तुमची पेरणी नाही झाली तर तुम्ही घाबरू नका तुम्ही काय करा 10 जुलै ते 15 जुलै एक तुम्हाला एक तारीख सांगतो त्या तारखेला घरी गेल्याच्या नंतर कॅलेंडरमध्ये गोल करून ठेवा 10 जुलै ते 15 जुलै 10, 11, 12, 13, 14, 15 महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात त्या 10 ते 15 या तारखेत पाऊस पडतो आणि सगळ्याची पेरणी करून टाकतं परत एक तारीख लिहून ठेवा 18 जुलै आणि 19 जुलै ही 2 दिवस मात्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच पाऊस होतो म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं म्हणून एल निनो काय झालं या संस्था काय करतात तुम्हाला एक सांगतो की दिशाभूल कशी होते की एल निनो कधी उद्भवतो डिसेंबरमध्ये आपल्या इकडे पाऊस कधी येतो जूनमध्ये आणि इंग्रजी महिने चालू होतात जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये महिना सुरू झाला जूनमध्ये पाऊस आला आणि एल निनो डिसेंबरमध्ये उद्भवला मग ज्यावेळेस एल निनो उद्भवला त्याच्या आधी आपल्या इकडं पाऊस पण निघून चाललाय म्हणून येताना आमच्या आता काही संबंध नाही हे तुम्हाला एक माहीत असं सांगितलं असं आता हे अंदाज व्यक्त करत असताना काय झालं की तुम्हाला गारपिटीबद्दल सांगतो गारपिटीबद्दल तुम्ही काय करा की गारपिटीबद्दल तुम्ही घाबरू नका नेमकी गारपीट कुठं होते तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो वहीमध्ये लिहून ठेवा की गारपीट नेमकी कधी होते दरवर्षी 22 फेब्रुवारी
विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी लागतात एक हवा उंच जायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला हवं पण काय झालं 2019 20 21 मध्ये महाराष्ट्रामध्ये इतके गारपीट वाढले तुम्ही काय करा एखाद्या तज्ञाला विचारा तुम्हाला कोणी सांगणार नाही मग या गारपीट कशामुळे वाढले तर तुम्हाला एक माहिती समजून सांगतो आतापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं पण काय होईल हिवाळ्यामध्ये इथं ऊन तापले ऊन तापले की अफगाणिस्तानचं बाष्प खेचल्या झाले त्याच्यामुळे गारपीट वाढली मग हे ऊन कशामुळे तापलं की पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे ऊन तापले आणि ऊन तापले की त्या गारपीटला खेचून आणले म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावा आणि पृथ्वीचं तापमान कमी करा मग हे विषयाकडे वळत असताना तुम्हाला लगेच काय करतो मी काय झालं आता तुम्ही साहेबाला म्हणलो मी महाराष्ट्रभर फिरतो आणि फिरत असताना काय झालं आपल्या शेतकऱ्याकडे मोबाईल नाही काही मोबाईल नसल्यामुळे माझा अंदाज जात नाही पण मी काय केलं जिथं जिथं शेतकऱ्याकडे जातो त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करत असतो माझा मेसेज जर नाही आला तर तुम्हाला अशा गोष्टी सांगून देतो माझा मेसेज जरी नाही आला तर तुम्ही पाऊस कसा ओळखायचा मग त्या बाबतीत सगळ्यात सोपं कारण सांगतो मग पाऊस कसा ओळखायचा काय करायचं पावसाळ्यामध्ये पूर्व दिशा पश्चिम दिशा पश्चिम दिशेला काय होतं दिवस मावळत असताना आकाश लाल होतं तांबडं होतं जर तांबडं आकाश झालं आणि आपल्या डोक्यापर्यंत आलं तर लगेच तुम्ही म्हणायचं 3 दिवसात आता आपल्या डोक्यापर्यंत येऊन पाऊस पडणार ते वहीमध्ये लिहून ठेवायचं मग हे तांबडं आकाश काय असतं तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो तांबडं आकाश हे वरुण राज्याचं बी असतं आणि कोणतं बी पेरल्याच्यानंतर 3 दिवसाला उगवतं मग हे वरुण राज्याचं बी काय होतं आल्याच्यानंतर 3 दिवसाला पाऊस पडतं हे तुम्ही लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर दुसरं कारण सांगतो आपल्या घरी असे लाईट आहेत बघा आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर किडे आले पाकोळ्या आल्या की तुम्ही म्हणायचं आता 3 दिवसाला पाऊस पडणार एक पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवायचं माझा मेसेज जर नाही आला तुमच्या घरच्या लाईटवर का किडे आले तुम्ही म्हणायचं आता 3 दिवसाला पाऊस येणार आणि एक पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवायचं तिसरा कारण सांगतो काय होतं मिरग निघतो मिरग निघाल्याच्या नंतर काय होतं की कधी कधी उभं वारं सुटतं इतकं वारं जोरानं सुटतं मग आपले पूर्वज म्हणतात आता काही पाऊस पडणार नाही मग संस्थाचं कोणी सांगतच नाही मग अशा वेळेस आपल्या शेतकऱ्यांनी कोणावर अवलंबून राहायचं इथून पुढं कोणावर अवलंबून राहू नका मग अशी परिस्थिती झाली की पाऊस कधी येणार आहे तुम्हाला तुम्ही तुमचं ओळखून घ्यायचं मग कसं ओळखायचं काय होतं 7 दिवसात मिरग निघाला आणि उभं वारं सुटलं मग काय होतं कोणी सांगणार नाही तुम्हाला पाऊस येणार आहे की नाही मग काय करायचं आपल्या झाडावरच्या चिमण्या बसलेल्या असतात त्या चिमण्या काय करतात जिथं जिथं धुळ आहे त्या धुळीनं आंघोळ करतात चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केलेली बघितले की 4 दिवसाला पाऊस येतो म्हणजे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवतात चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ करताना लोळताना तुम्ही बघितलं की तुमचा तळ माता भरणार 100% हे मात्र वहीमध्ये लिहून ठेवायचं म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवायचं तसेच पाचवं कारण सांगतो तुम्ही काय झाले शाळेमध्ये आपण शिकत असताना विज्ञानामध्ये एक प्रश्न होता काय प्रश्न होता पावसाळ्यामध्ये रेल्वेच्या शेपटीचा आवाज दुसऱ्या गावाला देखील आवाज ऐकू येतो पण त्याचं शास्त्रीय कारण सांगा मग त्याचं शास्त्रीय कारण काय होतं ज्यावेळेस बाष्पाचे ढग पाण्याचे ढग वर असले की त्यावेळेसच या रेल्वेच्या शेपटीचा आवाज दुसरीकडे ऐकू येतो आणि त्या दुसऱ्या गावाला जर आवाज गेला दररोज येत नसला की समजा तर त्या लोकांनी म्हणायचं आता सकाळी 6 वाजता पाऊस येणार आहे म्हणजे हे देखील पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवायचं परत एक सांगतो पाऊस येण्याचं कारण परत आणखीन एक सांगतो काय झालं समजा 2 गावं जवळजवळ आहे 5-5 किलोमीटरच्या अंतराने 2 गावं जवळ आहे आणि तुमच्या गावामध्ये काय असतं दिवाळीच्या अगोदर 1 महिन्यानं काय असतं
तुमच्या गावामध्ये काकड्याचं भजन चालू असतं आणि काकड्याच्या भजनाला अभंग म्हणण्यासाठी पहाटे 4 वाजल्यापासून आपण ते भजनकरी काय करतात तिथे अभंग म्हणतात आणि अभंग म्हणत असताना तिथे असं लाऊड स्पीकर लावलेलं असतं एका गावाचा आवाज दुसऱ्या गावातल्या लोकांना गेला की तिथल्या लोकांनी म्हणायचं आता सकाळी 6 वाजता पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवायचं आणि दुसऱ्या गावाचा आवाज इकडल्या गावाला आला की इकडल्या लोकांनी म्हणायचं आता सकाळी 6 वाजता पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवायचं मग याचं कारण काय ज्यावेळेस बाष्पाचे ढग असतात पाण्याचे ढग असतात त्यावेळेस तिथला ध्वनी आपल्याला ऐकू येतो म्हणून हे एक लक्षात ठेवायचं असो त्याच्यानंतर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो निसर्गामध्ये आणखीन एक सांगतो तुम्ही शेतामध्ये जाता शेतामध्ये काम करत असताना टेरिस वगैरेच्या नंतर गच्चीव गेल्याच्या नंतर तुमच्या आकाशामधून दररोज विमान जातात विमान गेल्याच्या नंतर तुम्हाला दररोज विमानाचा आवाज येत नाही पण ज्या दिवशी तुम्हाला विमानाचा आवाज आला की तुम्ही म्हणत जाता 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवतं मग याचं शास्त्रीय कारण सांगतो ज्यावेळेस बाष्पाचे ढग पाण्याचे ढग वरी असले त्याचा ध्वनी त्यावेळेसच तुम्हाला ऐकू येतो नसता एरवी येत नाही आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला विमानाचा आवाज आला की तुम्ही म्हणायचा उद्या दुपारी 1 वाजता आभाळ येणार आहे म्हणून हे एक कारण लक्षात ठेवायचं म्हणून हे एक माहीत असावं त्याच्यानंतर काय सांगतो निसर्गामध्ये असे काही झाडे येतात की तुम्हाला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतात मग हे अंदाज कसा देते तुम्हाला एक माहीत असावं म्हणून सांगतो 1970-80 त्यावेळेस काय हवामान अंदाज देणाऱ्या संस्था नव्हत्या मग आपले पूर्वज काय करायचे पूर्वजाला अंदाज कोण देत होतं निसर्गामधले झाडं द्यायचे मग कोणतं झाड असतं तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो गावरान आंबा गावरान आंबा 1 वर्षाचा हवामान अंदाज देतो तुम्हाला तुम्ही पण लक्षात केलं नाही मग ते अंदाज कसा देतो तुम्हाला एक सांगतो ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि त्या आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला हे समजायचं दुष्काळ पडतो पण हे कारण लक्षात ठेवायचं तुम्ही बघा 2017 पर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांनी इतका रस खाल्ला दुष्काळाला सामना करावा लागला पण तुम्ही निरीक्षण करा 2018-19-20-21 तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आला कैऱ्या पडून गेल्या रसच खायला भेटला नाही रस नाही भेटला तर पाऊस जास्त पडणार म्हणून ही गोष्ट लक्षात येते तुम्ही बघा यावर्षी तर लक्षात घ्या जे कलम केलेले आंबे होते त्याला कैऱ्या भरपूर लागल्या पण गावरान आंब्याच्या झाडाला फुलवराच लागला नाही फुलवारा नाही म्हणजे पाऊस जास्त पडणार पण हे कारण कोण तुम्हाला अंदाज कोण देतं तर गावरान आंबा देतं परत एक सांगतो निसर्गामध्ये असे काही झाडं असतात दुष्काळ पडणार म्हणून सांगतात पण कोणतं झाड आहे की त्याच्यामध्ये बिब्याचे फुलं बिब्याच्या झाडाला जर खूप फुलं लागले की बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देखील देतात त्याच्यानंतर तुम्हाला माला होणार आहे म्हणून तुम्ही मालामाल होणार आहेत म्हणून असं एक झाड अंदाज देतं मग कोणतं झाड असतं तर तुम्ही बघा ज्यावर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंता लागल्या की चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो यावर्षी तुम्हाला खूप माल होणार आहे असा अंदाज चिंचाचं झाड देतं म्हणून हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं परत एक सांगतो की पाऊस एक कसा वाटायचा काय करायचं योगायमानं तुमच्या इथं डोंगर आहेत बघा योगायमानं काय झालं तुमच्या भागामध्ये डोंगर आहे तुम्ही काय होतात गच्चीव जाता आणि टेरिसवर आपल्या घरच्या खिडकीमधून काय होतात दररोज ते डोंगर लागतात ते तुम्हाला डोंगर दररोज दूर दिसतात आणि ज्या दिवशी तुम्हाला डोंगराचे जवळ आल्यासारखे दिसते एखादं तिथं मंदिर असलं तर ते स्पष्ट दिसलं तुम्हाला मंदिर धरून की तुम्ही म्हणायचं आता 24 तासात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवायचं त्या आपल्या डोंगरावर एखादं मंदिर दररोज तुम्हाला दिसत नाही पण तुम्ही पाऊस येणार असला 24 तासात तर ते मंदिर तुम्हाला स्पष्ट दिसू लागतं मंदिर जर दिसू लागलं की तुम्ही म्हणायचं आता 24 तासात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं परत एक सांगतो पाऊस येईल कसं वाटायचं निसर्गामध्ये असे काही पक्षी असतात की तुम्हाला संकेत देतात मग कोकिळा काय करते तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो 25 मेपासून कोकिळा काय करते तिचं गुणगुणणं सुरू ठेवते ती तिचा आवाज काढत राहते आणि 25 मेपासून 10 जूनपर्यंत ती तिचं गुणगुणणं सुरू राहतात मग 10 जूनला असं पाऊस पडला आणि त्या बैलाच्या खुरीमधलं पाणी केलं की तिचं गुणगुणणं बंद करते पण बंद केल्याच्या नंतर समजा एखाद्या कोकिळ्यानं गुणगुणणं 10 जुलैपर्यंत चालू ठेवलं की तुम्ही म्हणायचं आता शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळ पडणार आहे म्हणजे देखील अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तुम्ही शेतात काम करत असताना सरड्या देखील तुम्हाला अंदाज देतो पावसाचा मग सरड्या कसा अंदाज देतो तुम्हाला एक सांगतो काय करायचं तुम्ही शेतात काम करत असताना
मला सरड्या दिसला मला त्या सरड्याच्या अंगावरून लाल कलर दिसत नाही ज्या दिवशी सरड्याना डोक्यावर लाल कलर गेला सरड्या म्हणजे शेतकऱ्यांनो चार दिवसा पाऊस आला तुम्ही तुमच्या शेतीचे कामे करून घ्या म्हणून आता अंदाज करून देतो सरड्या देखील देखील तसे जे जे अंदाज व्यक्त करत असताना तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो निसर्गामध्ये जर तुम्हाला एक इथं डॉक्टर असेल तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो इथं डॉक्टर आहेत का म्हणे तर ज्या माणसाला दम आहे ज्या माणसाला दम आहे आणि दमे असणाऱ्या माणसाला काय होतं आबाळ आलं की त्रास होतो पण दमे असणाऱ्या माणसाला आबाळ आलं त्रास झालं आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागतं मग डॉक्टरकडे घेऊन गेल्याच्या नंतर तिथं ते हॅड्रोचे इंजेक्शन देतात आणि तिकडं हॅड्रोचे इंजेक्शन त्यांनी दिलं इकडं पाऊस सुरू होतं पुन्हा एक पाऊस येण्याचं कारण लक्ष ठेवायचं कारण की ज्यावेळेस भाजपाचे ढग असतात त्यावेळेस काय होतं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आर्द्रता जास्त असते त्याच्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होतो शेवटी तिकडे गेले की इकडे पाऊस सुरू होतो पण हे पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवतात परत एक सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा आपल्या घरचा लाकडी दरवाजा सुद्धा सांगतो तुम्हाला पाऊस येईल का नाही पण घरचा लाकडी दरवाजा कसा सांगतो आपल्या घरचा दरवाजा लागणं गेला की तुम्ही म्हणायचं आता सततधार 8 दिवस पाऊस पडणार आहे म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवतं म्हणून हे देखील पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवायचं परत एक सांगतो सगळ्यात महत्वाचं 15 मे ते 30 मे दरम्यान ज्या गावामध्ये पाऊस पडतो पावसाळ्यात त्या गावाला जास्त पाऊस पडतो 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावाला पाऊस पडला आणि बाजूच्या गावाला पाऊस नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात तुमच्या गावाला पाऊस पडणार आणि त्या बाजूच्या गावाला 1 महिना पाऊस येणार नाही हे कारण लक्षात ठेवायचं म्हणून 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस हा निर्णायक असतो 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या या गावात पाऊस पडला आणि पावसाचे 2 थेंब जरी पडले की तुम्ही म्हणायचं वरुण राजाच्या बँकेतला पावसाचा इंट्रॉल नेऊन ठेवल्यासारखं आहे म्हणून 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस निर्णायक असतो म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात ठेवतात असं हे झालं पाऊस येण्याबद्दल आता तुम्हाला विजेबद्दल सांगतो वीज वीज म्हणजे ही वीज नाही आकाशातील वीज बरेच जण काय झालं काय म्हणतात बरेच जण म्हणतात पायावर माणसावर वीज पडते मग इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची पायावर माणसावर वीज पडत नाही पण काय होतं पायावर माणसाला आपल्या घरचे मंडळी काय करतात त्याला तांब्याच्याकडे हातात घालतात इथून पुढे हातात तांब्याच्याकडे घालत जाऊ नका विजा चमकारी आणि तुम्ही तांब्याच्याकडे हातात असलं आणि तुम्ही जर बाहेर गेला तर बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते म्हणून विजा चमकत असताना हातामध्ये तांब्याच्याकडे घालू नये म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात ठेवतात परत एक सांगतो आता इथं जितके शेतकरी आले तुमच्या गावामध्ये कधी वीज पडली नाही आणि तुमच्या गावाच्या बाहेर पडते मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचित आहे तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो तुमच्या गावामध्ये जे मंदिर आहे मंदिरावर जे कळस आहे ते वीज वाचित आहे मग मंदिराचा कळस वीज कशी वाचत असं तर ते मला तुम्हाला सांगतो की ते मंदिराचा जे कळस आहे ते कास धातूचा आहे कास धातू काय करतं वीज ओढून घेतं आणि तिथं लोक करतात तर तुम्ही बघा आपल्या घरी पूर्वी काय होतं काशाच्या वाट्या होत्या काशाच्या प्लेट होत्या काशाच्या भांडे होते कशामुळे होते आपले पूर्वज काय करायचे अवकाळी पाऊस आला की ती प्लेट घ्यायचे आणि बाहेर नेऊन टाकायचे मग आपल्या गावात वीज पडत असले तर ती वीज कशावर पडायची त्या काशाच्या वाटीवर पडायची म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आता सविस्तर सांगतो आकाशातील वीज एक नैसर्गिक आपत्ती आहे या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात विजा नाही पडल्या तर पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत संपतो 5 मिनिटात संपुष्टात येईल म्हणून वीज पडणं चांगलं आहे पण वीज पडणं वाईट आहे मग वीज पडणं चांगलं त्याच्यामुळं ज्यावेळेस जूनमध्ये अवकाळी मान्सूनचा पाऊस पडतो आणि मान्सूनचा पाऊस पडला त्याच्यामध्ये विजा असल्या आणि त्या शेतकऱ्याची पेरणी झाली तर त्या शेतकऱ्यांना जास्त उतार येतो कशामुळं या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं आणि नायट्रेट ऑक्साईड काय करतं पिकाची वाढ जोमानं करतं आणि त्या पिकाला उतार येतो म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणून वीज पडणं चांगलं आहे पण वीज पडणं वाईट कशामुळं या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात बैलावर पडतात जनावरावर पडतात म्हणून वीज पडणं वाईट आहे म्हणून या विजा पडू नये म्हणून काय करायचं शक्यतो काळजी घ्या काय करायचं आपला जे मजूर असतं विजा चमकायला लागल्या तर त्याला म्हणायचं ह्या झाडाच्या खाली कधी उभा राहू नको मग कशामुळं विजा चमकत असताना आपण जर झाडाच्या खाली उभं राहिलो तर बिलकुल झाडावर वीज पडते मग झाडावर वीज कशामुळं पडते की झाडाची मुळे जमिनीमध्ये पाण्याजवळ गेलेली असते आणि वीज काय करते आर्थिंग शोधत राहते म्हणून हे देखील कारण लक्षात ठेवायचं आहे दुसरं कारण
विजा चमकत असताना मोकळ्या मैदानामध्ये थांबू नका जिथे मोकळ्या मैदान असतं तिथे 28% विजा पडतात विजा चमकल्यानंतर तुम्ही मोकळ्या मैदानात उभा राहिला की बिल्कुल तुमच्या अंगावर वीज पडते म्हणून हे देखील कारण लक्षात घ्यायचं विजा चमकत असताना आपल्या तळ्यामध्ये पोहोचू नका जिथे तळ असतं तिथे जवळपास 16% विजा पडतात म्हणजे हे देखील कारण लक्षात घ्यायचं मग एखाद्याचं शेत तळ्याजवळ असलं तर विजा चमकायला लागले की घर जवळ करत जा पण तळ्याजवळ थांबत जाऊ नका म्हणजे हे देखील कारण लक्षात घ्यायचं विजा चमकत असताना जिथं उंच टेकडी आहे त्याच्यावर जाऊन उभा राहू नका जिथं उंच टेकडी असते तिथे देखील विजा पडतात म्हणजे हे देखील कारण लक्षात घ्यायचं विजा चमकत असताना मोबाईलच्या टावरच्या बाजूला उभा राहू नका मोबाईल टावरवर देखील वीज पडते पण तिथे विद्युत कंडक्टर लागल्यामुळं ती वीज लो होते म्हणजे हे देखील लक्षात घ्यायचं मोबाईल विजा चमकत असताना नारळाच्या उंच झाडाच्या बाजूला उभा राहू नका नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणजे हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं विजा चमकत असताना जिथं लाईटचा ट्रान्सफॉर्म बसवलेला आहे तिथं थांबू नका तिथं लाईटच्या ट्रान्सफॉर्मच्या बाजूला विजा पडतात पण त्याच्या विजा कशामुळे पडतात तिथं आर्थिंग गेलेल्या असतात म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं सगळ्यात सोपं काय करायचं विजा चमकायला लागल्या आपल्या मजुराला म्हणायचं सरळ घरची वाट धरायची आणि आपण आपलं स्वतःचा जीव वाचायचा म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुम्हाला एक माहिती समजून सांगतो पहिले पूर्वज काय करायचे आपले की विजा चमकायला लागल्या एखादी लोखंडाचा तुकडा काय करायचे आपल्या घराच्या बाजूला टाकायचे मग आपल्या घरावर जर वीज पडणार असली तर ती वीज काय व्हायची त्या लोखंडाच्या पारीव कशा पडायची म्हणून असं पहिले पूर्वज करायचे तर तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो तुम्ही पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ज्या छत्रीला आता वरील टोक असतं ते टोक असताना जरा पावसामधून जरा सांभाळून जा कारण की काय झालं पाथरीजवळ एक पाथर्डीजवळची एक घटना सांगतो पाथर्डीजवळ काय झालं दोघं जण छत्रीमध्ये जाऊ लागले ज्यांना छत्री हातात धरलेली होती त्याच्या पायात चप्पल नव्हती आणि त्याच्या बाजूचे एकटी होती त्याच्या पायात बूट होता आणि वीज काय झालं पडली आणि त्या टोकातून वीज खाली आली त्या लोखंडी दांड्यातून आणि त्या आल्याच्या नंतर ज्यांना हातात धरलेली होती ती व्यक्ती दगावली पण त्याच्या बाजूच्याला काही झालं नाही म्हणजे हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं विजा चमकत असताना आपल्या पायात चप्पल बूट असू द्या पण हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुम्ही घरचं बांधकाम करता बांधकाम केल्याच्या नंतर असे पिल्लेर उभा असतात काही काही ठिकाणी पिल्लेर उभा असताना वरी गज काढलेले असतात इथून पुढे काय करा ते गज कट करून टाका पाथरीजवळ जी घटना सांगतो आमच्या बाजूची काय झालं त्या गॅलरीच्या वरी असे पिल्लेर होते आणि गज वरी काढलेले होते नेमकी वीज पडली आणि त्या गॅलरी एकदम तुटून गेले घरचे सगळे उपकरणं जळाले व म्हणून कशामुळे जळाले की कारण की त्या काय झालं त्या गजामधून त्या आपल्या त्या तारेमधून वीज काय झालं मदत आली म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं म्हणून हे ते एक कारण लक्षात राहतं म्हणून विजा चमकत असताना अशी स्वतःची काळजी घ्यावी तसेच विजा चमकत असताना तुम्ही काय करत जा स्वतःचं नेट बंद करत जा मोबाईलचा कशामुळं आपल्या भागामध्ये काय झालं हे तिघजण शेतकरी शेतामध्ये काय झालं शेतात पाणी देत असताना नेमकं पाऊस सुरू झाला विजा चमकू लागल्या म्हणून ते गोट्यात जाऊन बसले आपण ते बसल्याच्या नंतर त्यांनी एक वीज लिंबाव पडताना असं डोळ्याने बघितले पण ते म्हणले आमच्या हातात मोबाईल होता आम्हाला शॉर्ट बसला असं त्यांनी स्वतः सांगितलं म्हणून हे तुम्हाला एक माहिती समजून सांगितलं असं म्हणून हे झालं विजेबद्दल तर इथून पुढे सर्व शेतकऱ्यांना सांगितलं शेतकऱ्यांना हवामानाधारित शेती करा निसर्गावाधारित शेती करा बदलत्या वातावरणावर करा निसर्गाचं बदलत असं तर आपणही बदलायला शिका निसर्गामध्ये पाऊस जास्त आहे पावसावर येणारी पिकं करा पण इथून पुढे तुम्हाला एक माहिती समजून सांगतो इथून पुढे तुम्ही घाबरू नका कोणतं तळं कधी भरणार आहे तुम्हाला अगोदरच सांगत जाईल कधी पूर येणार आहे तुम्हाला ते अगोदरच सांगत जाईल म्हणून आणि तुम्ही त्याच्यामुळे घाबरायची काही कारण नाही कोणता पाऊस पडणार आहे कोणत्या अतिवृष्टी होणार आहे मला 15 दिवसांना 20 दिवसांना अगोदरच माहिती असतं म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला सतर्क करत राहील पण भविष्यामध्ये मात्र तुमचं नुकसान होऊ देणार नाही या कार्यक्रमाच्या वतीने तुम्हाला शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र